या दोन गोष्टींबद्दल पहिल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये 1961 CSR चाइल्ड सेक्स रोल मुलगा आणि मुलगी यांच्या जन्माचं 0 to 6 या वयादरम्यान जन्माचं गुणोत्तर इंडियाचं 1961 होतं 976, 2011 होतं 918, आणि महाराष्ट्राचं 978 आणि 894. कधीचं 978 1961 महाराष्ट्र मागच्या वर्षीचं 928, या वर्षीचं 913, त्यात सगळ्यात कमी भूम तालुका मागच्या वर्षी 925, आता 812 डिसेंबर 21 पर्यंत 925, या वर्षी 812. गर्भपात सेंटर आहे 53 चालू स्थितीमध्ये. गर्भपात केंद्र आहेत 53 आणि सोनोग्राफी केंद्र आहेत 90 चालू स्थितीमध्ये. परवानगी चालू होतं हो सर. जस्ट वन मिनिट. शेंडगे हॉस्पिटलचं 2017 मध्ये मी स्वतः जाऊन सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे ऑपरेटर नसल्यामुळं. तुम्ही आजही जाऊन ते सेंटर बघू शकता. ते सोनोग्राफी तर 2017-18 पासून प्युअर बंद आहे. आणि राहिला सिटी स्कॅनचा प्रश्न, ऐका, सोनोग्राफी मशीनचा परवाना आहे, परवाना असणं वेगळं, चालवणं वेगळं आणि सील करणं वेगळं. परवाना आहे, रिक्सर आहे, चालू आहे, ऑपरेटर नसल्यामुळं सोनोग्राफी मशीन त्याची बायको तिथं नसल्यामुळं त्याची सोनोग्राफी मशीन मी स्वतः सील केली आहे. आपण जाऊन पाहू शकता असतात ना ते बोगस इन्शुरन्स उचलले आणि चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय उपचार केले. नेमकं किती आहे आणि आपल्याकडची जी माहिती आहे गोपनीय माहिती ती काय आहे, त्याची कारणं काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, स्टेट सुपरवायझरी बोर्ड म्हणजे राज्य पर्यवेक्षक मंडळ PCPNDT ॲक्ट आणि त्याची अशासकीय सदस्य आहे. आमचे अध्यक्ष माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत, त्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही काम करतो. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. मागच्या वर्षी आपला CSR चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे 0 to 6 वर्षापर्यंत मुलींचं प्रमाण 1000 मुलांच्या प्रमाणात 928 होतं, ते आता डिसेंबरपर्यंत 913 इतकं झालेलं आहे. स्पेशली भूम तालुका एकदमच 812, कळंब 831. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, कुठेतरी काहीतरी होत आहे हे नक्की आहे. म्हणून आरवी वर्धाची केस झाल्यानंतर महाराष्ट्रात हे चालू आहे असं कळल्यामुळे मी आणि माझ्या सहकारी त्या पण अशासकीय सदस्य आहेत, वैशाली मोठे, ज्या या एरियात काम करतात, आम्ही आलो. लातूर परिमंडळाचे
डेप्युटी डायरेक्टर उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर माले यांनी आम्हाला सहकार्य केलं. आल्यानंतर पहिलं कलेक्टर आणि सीईओ तुम्ही उस्मानाबादच्या तुमच्या निदर्शनासाठी त्यांना भेटलो आणि रुरल हॉस्पिटलच्या सगळ्या मेडिकल सुपरिंटेंडेंटना जेव्हा विचारणा केली मेडिकल सुपरिंटेंडेंटकडून ही माहिती आली की तुमच्या जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांमध्ये कुठली तरी व्हॅन येते ती फिरती असते आणि त्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या महिला जातात बसतात. त्या व्हॅनमध्ये अल्ट्रासाऊंडची मशीन असते त्यात डॉक्टर नसतो अनस्किल माणूस कोणीतरी त्या महिलेच्या पोटावर प्रोब ठेवून फोटो घेतो आणि ती क्लिप तो कुठेतरी पाठवतो आणि तुरंत निर्णय येतो मुलगा आहे का मुलगी आहे आणि त्यानंतर गर्भपात कुठे होतो याचा पत्ताही लागत नाही. त्यांचं असं म्हणणं कदाचित गर्भपात आपल्याकडे होत नाही तो सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये होत असेल कारण हे दोन्ही तालुके 3 जिल्ह्याच्या बॉर्डरवरचे तालुके आहेत. पण सदर व्हॅन कुठली ती येते कशी काय येते याचा खोलात जेव्हा जायला लागले तेव्हा लक्षात आलं की कोविडमुळे हा डॉक्टर माणूस किंवा हेल्थ यंत्रणा शोधून काढू शकली नाही की व्हॅन काय आहे. मग कलेक्टर साहेबांकडे चर्चा करत असताना आम्ही एकत्रित ॲक्शन प्लॅन करून हेल्थ डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्यांचा गुप्तचर विभाग जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांनी एकत्र येऊन समन्वयानं नॉट ओनली PCPNDT स्त्रीभ्रूणहत्या मुलींचा जन्मदर हा याच्यावर काम पण सोबतच बालविवाह जे कोविडच्या काळात खूप वाढलेले आहेत आणि माता बालसंगोपन या दोन्ही तिन्ही प्रश्नांवर एकत्रित काम करण्याचं मिशन वाईज काम करण्याचं ठरवलेलं आहे. या अंतर्गत प्रिव्हेन्शन होऊ नये म्हणून प्रोटेक्शन जाणाऱ्या महिलांनी जाऊ नये म्हणून पुरस्कार ज्या गावाचे जन्मदर वाढतील त्याला पुरस्कार दिला पाहिजे आणि पनिशमेंट की ज्या ठिकाणी आपल्याला आढळेल एखादा समुचित अधिकारी काम करत नसेल एखादी आशा वर्कर काम करत बाजूच्या जिल्ह्यातल्या त्या व्हॅनवाल्याला मदत करत असेल तर त्याच्यावर रितसर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचं कन्व्हिक्शन होईल याच्याकडे आपले कलेक्टर महोदय आणि CEO महोदय लक्ष देणार. यामध्ये 7-स्टार म्हणजे गावाच्या शेवटच्या घटकावर काम करणाऱ्या आपल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामसेवक कृषी सेवक शिक्षण सेवक सरपंच पोलीस पाटील आणि दंडामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून सामोपचाराने हे काम करून घेण्याचं ठरवलेलं आहे. दोन्ही ॲडवायझरी कमिटीसोबत मीटिंग झाली. ॲडवायझरी कमिटीच्या मेंबरसुद्धा इथल्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा तालुक्या तालुक्यामध्ये कार्यशाळा घेऊन या पद्धतीनं काम करणाऱ्या NGO आणि सरकारी लोक यांना सेन्सिटाईज करण्यासाठी कायद्याचं ज्ञान देण्यासाठी कार्यशाळा घेण्याचं वचन दिलेलं आहे. धन्यवाद. मशीनच्या वितरणावर काहीतरी आपण निर्णय ठेवण्यासाठीचा विचार आम्ही अजूनपर्यंत केला नाही परंतु जिओटॅगवर जे आत्ता तुम्ही बोललात यावर मी नक्की विचार करेल. परंतु बेसिक प्रश्न या कायद्याचं कंपल्शनच असं आहे की या कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर केल्याशिवाय मग रजिस्ट्रेशन जागेचं रजिस्ट्रेशन मशिनीचं आणि रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचं त्याच्या डिग्रीचं हे कंपल्सरी आहे. पण न करणारे आता मी पुन्हा सांगते की एक अनस्किल्ड माणूस फोटो काढतो आणि टेलिमेडिसिनसारखा तो फोटो पाठवतो म्हणजे किती हुशारी आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या माध्यमातून मी पुन्हा आवाहन करते की 1 लाखाचं जे बक्षीस माहिती देणाऱ्याला देण्यात येतं त्याची जास्तीत जास्त पब्लिसिटी व्हावी आणि ही सगळी माहिती वारंवार दर आठवड्यात कमीत कमी एक लेख एक कार्यक्रम प्रत्येक पत्रात प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक चॅनेलवर झाला पाहिजे असं मला वाटतं.